विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या एज्युफीड फॉर ऑल या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत काही बेसिक प्रॉब्लेम्स, आणि ते प्रॉब्लेम आपल्याला अतिशय महत्त्वाचे ठरतील येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तर आपण आज 3 प्रॉब्लेम बघणार आहोत. तर बघूया आपण त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी काही नियम आणि सूत्रे. तर सूत्र क्रमांक 1, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला म्हणजे मी ते तुम्हाला लिहून देतोय. एन कंसामध्ये एन अधिक 1 छेदामध्ये 2. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण त्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो. त्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला नंबर 2 आहे, क्रमवार समसंख्यांची बेरीज. क्रमवार समसंख्यांची बेरीज, क्रमवार समसंख्यांची बेरीजसाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो भागेला 2 आहे हे न लिहिता हाच फॉर्म्युला आपण इथे डबल लिहू शकतो. म्हणजेच एन कंसामध्ये एन अधिक 1. तर या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण क्रमवार समसंख्यांची बेरीज काढू शकतो. त्यानंतर सूत्र क्रमांक 3, क्रमवार विषम संख्यांची बेरीज. क्रमवार विषम संख्यांची बेरीज, क्रमवार विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याकडे एक अतिशय सोपा फॉर्म्युला आहे, आणि तो म्हणजे यांचा वर्ग. इथे एन म्हणजे प्रश्नामध्ये दिलं असतील 6 क्रमवार विषम संख्यांची बेरीज, म्हणजेच तुम्ही यांच्या ठिकाणी 6 घ्यावे. ठीक आहे, त्यानंतर आता बघूया आपण काही क्वेश्चन. तर इथे आपण प्रश्न क्रमांक 1 घेऊया, वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 25 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. पर्याय क्रमांक अ 9, ब 11, क 17 आणि ड 20. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळतील, आणि हे प्रश्न अतिशय सोपे असतात. तर बघूया याला कसे सॉल्व्ह केले जातील ते. तर वर्गमुळात 56 हा कशाचाही वर्ग होत नाही, त्यामुळे याला जसे तसं ठेवावा. त्यानंतर बघूया आपण, आणि इथे खास करून आपल्याला एक लक्षात घ्यायचे आहे की वर्गमुळाचे प्रश्न सॉल्व करताना आपण उजवीकडून डावीकडे जायचं आहे, म्हणजेच या साईडकडून आपला प्रॉब्लेम स्टार्ट करायचा आहे. तर बघूया, वर्गमुळात 25 म्हणजेच 5. आधी मी क्वेश्चन जसा तसा लिहून घेतो. इथे वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 25. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे अशा टाईपचे प्रश्न आपण या साईडने स्टार्ट करावे, म्हणजेच वर्गमुळात 25 होतात 5. तर वर्गमुळात 25च्या ठिकाणी आपण 5 लिहून घेऊया, आणि बाकी सगळं जसंच्या तसं ठेवायचं. 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 25 म्हणजेच 5. त्यानंतर आता ह्या वर्गमुळामध्ये 620 अधिक 5 या दोघांची आपल्याला करायची आहे बेरीज. हे जसंच्या तसं ठेवायचं आहे, म्हणजेच 56 अधिक वर्गमुळात 625. आता वर्गमुळात 625 म्हणजेच 25 होतात, कारण 25चा वर्ग जर तुम्ही केला तर तुम्हाला 625 हे उत्तर मिळतील. त्यामुळे आपण वर्गमुळात 625च्या ठिकाणी फक्त 25 लिहू शकतो. त्यानंतर इथे फक्त एक स्टेप आपल्याला सॉल्व्ह करायची आहे, त्यानंतर आपल्याला आन्सर मिळून जातील. तर वर्गमुळात 56 अधिक 25 म्हणजेच 81. तर वर्गमुळात 81 म्हणजेच 9, कारण 9चा वर्ग हा 81 येतो. म्हणून आपलं इथे उत्तर क्रमांक अ हे बरोबर आहे. बघूया आपण आता दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2,
वर्गमुळात 25 अंश छेद 49 अधिक वर्गमुळात 9 अंश छेद 49 अधिक वर्गमुळात 36 अंश छेद 49 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह म्हणजेच किती। तर सुरुवातीला आपण प्रश्न जसे तसे लिहून घेऊया, त्याआधी पर्याय इथे लिहून देत आहे मी। अ एक, ब दोन, क पाच आणि ड सात। तर आधी मी प्रश्न इथे जसे तसे लिहून घेतोय। वर्गमुळात 25 अंश छेद 49 अधिक वर्गमुळात 9 अंश छेद 49 अधिक वर्गमुळात 36 अंश 49 बरोबर वर्गमुळात 25 म्हणजेच 5, वर्गमुळात 49 म्हणजेच 7, कारण हा वर्गमूळ अंश आणि छेद या दोघांना पण लागू होतो, त्यामुळे आपण दोघांचा पण वर्गमूळ घेतलेला आहे। अधिक इथे पण वर्गमुळात 9 म्हणजेच 3, कारण 3चा वर्ग 9 होतो। त्यानंतर वर्गमुळात 49 म्हणजेच 7 अधिक वर्गमुळात 36 म्हणजे 6 आणि वर्गमुळात 49 म्हणजेच 7। जर तुम्ही इथे नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तीनही टर्ममध्ये, टर्म म्हणजे काय की हे जे दिलेले आहेत बघा, जसं इथे एक टर्म, दुसरी टर्म आणि तिसरी टर्म, या तीनही टर्ममध्ये छेदामध्ये 7 हा सारखा नंबर आहे, म्हणजेच आपण इथे 7 हा अंक एकचदा वापरून अंशांच्या अंकांची बेरीज करायची आहे। इथे बेरीज असेल तर बेरीज करावी, वजाबाकी असेल तर वजाबाकी करावी। सध्या इथे बेरीज आहे तर आपण बेरीज करूया, 5 अधिक 3 अधिक 6, समजा इथे वजा असतं तुम्ही इथे 3 वजा 6 घेतले असते, त्यानंतर बरोबर 5 अधिक 3 8, 8 अधिक 6 14, 14 छेद 7 म्हणजेच 7 एक 7, 7 दुणे 14, 2 अंश छेद 1 म्हणजेच 2, म्हणजे इथे पर्याय क्रमांक आपला 2 हे बरोबर राहतील। आता बघूया तिसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। स्टार 62 अधिक 3 स्टार 4 अधिक 63 स्टार बरोबर 1 स्टार ए परत स्टार त्यानंतर 1, तर स्टार बरोबर किती, स्टार बरोबर किती। इथे पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक अ 4, ब 1, क 5 आणि ड 8। या टाईपचे प्रश्न तुम्हाला बरेचदा प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील, तर या टाईपच्या प्रश्नांना कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत। तर सर्वात प्रथम ही जी आडवी मांडणी आहे हिला मी उभी मांडणी या स्वरूपात लिहून घेतो, म्हणजेच स्टार 62 अधिक 3 स्टार त्यानंतर 4 अधिक 6 3 स्टार, म्हणजे इथे 3 अंकी संख्या दिलेली आहे आणि या 3 अंकी संख्येची इथे आपल्याला बेरीज करायची आहे आणि त्याचं उत्तर आलेलं आहे 1 स्टार स्टार 1। ठीक आहे, तर आता बघूया आपण अशा पद्धतीचे प्रश्न कशा रीतीने सॉल्व करायचे ते। तर बघा 2 अधिक 4 6 होतात, 6 अधिक हे दुसरं तिसरं काही नसून इथे एक बॉक्स असेल, जसं आपण लहानपणी रिकाम्या चौकटीत उत्तरे लिहा या टाईपचा हा प्रश्न आहे। तर इथे 6 किती मिळवले तर मला 1 मिळेल, तर 6 जर मी 5 मिळवले तर मला 11 मिळेल, म्हणजेच इथे मी स्टार बरोबर 5 लिहून घेतो आणि 11 ठिकाणी इथे 1 येणार आणि हातचा 1, 6 अधिक 1 7, 7 अधिक 3 10, 10 आणि स्टारला आपण 5 मानलेला आहे म्हणून 10 अधिक 5 15, 15 इथे 5 येणार।
त्यानंतर परत हातचा इथे एक येणार, एक स्टार म्हणजे आपण पाच घेतलेले आहे, पाच अधिक एक सहा, सहा अधिक तीन नऊ, नऊ अधिक सहा पंधरा, पंधराचे पाच, आणि हा हातचा एक, आणि इथे काहीच नसल्यामुळे हा एक जसाच्या तसा। तर प्रत्येक स्टारच्या ठिकाणी आपल्याला पाच बघावयास मिळते, म्हणून आपलं इथे स्टार बरोबर पाच म्हणजेच पर्याय क्रमांक पा क हे उत्तर बरोबर आहे। इथे मी साईडला तुम्हाला करून देतो, म्हणजेच स्टारच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर पाच घ्यायचा आहे, पाच सहा दोन तीन पाच चार सहा तीन पाच यांची बेरीज करायची आहे, चार अधिक दोन सहा, सहा अधिक पाच अकरा, अकराचा एक, हातचा एक, सहा अधिक एक सात, सात पाच बारा, बारा अधिक तीन पंधराशे पाच, हातचा एक, पाच आणि एक सहा, सहा आणि तीन नऊ, नऊ अधिक सहा पंधरा। म्हणजेच जिथे जिथे आपल्याला ही स्टार मार्क दिसत आहे त्याच्या ठिकाणी आपण पाच घेतलेलं होतं। तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की पर्याय क्रमांक पाच हे कसं आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया, पुढील लेक्चरमध्ये आपण बघूया प्रश्न क्रमांक चार पाच व सहा, आणि असंच मी तुम्हाला अपडेट देत राहील। आपण सोप्या पद्धतीकडून कठीण पद्धतीकडे जाऊया। तर तुम्हाला माझं हे लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।